बरें ना ती फक्त पॅडी फील्ड थंय इन्क्लूड केला सारकें आसा तें पॅडी कल्टिवेशन येतें तुमकां डॅवलपमेंट जाय काय तुमकां प्रोग्रेसीव स्टेट जाय काय तुमकां रिग्रेसीव स्टेट जाय हें आमी सगळ्यांनी विचार करपाची गरज आहे की आमकां कितें जाय आयज पॅडी कल्टिवेशन बी इवन माझे वडील जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले लो लाईंग एरिया इज नॉट अलाउड फॉर कन्वर्जन म्हणून तेन्ना ते आशिल्लो विषय हो जो हाडला तो रिस्ट्रिक्टीव आसूंक जाय डॅवलपमेंट कशें जातलें मागीर तुमी प्रोजेक्ट कशें हाडटले तुमकां दोनी जाय आयज विरोधी पक्ष कितें म्हणटा हेजेर ना विरोधी पक्ष जेन्ना सत्तेर येतले तेन्ना पळया खूब टायम आहा ताका पूण तेज्या भायर तुमकां डॅवलपमेंट करपाक जाय जाल्यार तुमी खंय करतले डॅवलपमेंट तुमकां जर इंडस्ट्रियल इस्टेट हाडूंक जाय तुमी खंय करतले इंडस्ट्रियल इस्टेट तुमकां कितें जाय आयज इवन प्रायवेट फॉरेस्ट नव्या कायद्या प्रमाणे ऑर्डरी जे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डरी प्रमाणे 1/14 अवतारेन प्रायवेट फॉरेस्ट ऑल्सो वील बी स्पेसिफिकली डेजिग्नेटेड म्हणजे तुमचे कडेन कितें आहा आयज तुमकां फुडें जर वचूंक जाय तुमकां प्रोग्रेसिवली वचूंक जाय म्हाका दिसता की योग्य इट हॅज टू बी रिस्ट्रिक्टेड ओनली टू पॅडी फील्ड एंड कल्टिवेबल पॅडी फील्ड्स नॉट टू फॅलो लँड्स एंड ऑल यू हॅव टू सी हाव द स्टेट प्रोग्रेस इज इफ देर अ रेव्हन्यू जनरेशन प्रोजेक्ट कम यू हॅव टू बी फ्युचरिस्टीक यू कॅनॉट जेन्ना आमी म्हणटा की 370 कलम आमी काडल्या आनी आमी आयज कश्मीर लोकांक म्हणटा येवन घ्या म्हणून आमी आमच्या राज्यात मुख्यमंत्री जे केला ते योग्य केला तितकेच मर्यादित सर तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला जो सेंट्रल कडनं फंड येतो ना तो युटिलाइज केला जात नाही युटिलाइज केला जात नाही वी विल एक्झॉस्टेड कॅम्पाचा फंड येतो कॅम्पाचं एकच टोकन आहे आता मी कॅम्पाचं प्रेझेंटेशन मागितलेलं आहे आता मी गेलो 7-8 महिन्यात 7-8 एक वर्ष झालं आता मंत्री म्हणून फॉरेस्ट मिनिस्टर प्रत्येक व्हर्टिकल समजून घेऊन प्रत्येक ऑफिसरला जबाबदारी दिली आहे की तुमची जबाबदारी आहे की जे काय आम्हाला आणि काय असतं की कॅम्पाचा फंड आला तरी बी युटिलायझेशन ऑफ कॅम्पा फंड हॅज टू बी सेंड टू डेली अँड वन्स दॅट नॅशनल ऑथॉरिटी विच इज दॅट इज टू अप्रूव्ह फॉर वॉट यू युझिंग दॅट मनी ओनली देन यू कॅन यूज इट इज नॉट दॅट आम्हाला पैसे आलेले आहेत अँड तुम्ही ते वापरू शकता ते नाही आम्हाला ते वरून अप्रुव्हल यायला लागतं आमच्या देशाचे प्रधानमंत्री सदां सांगलेले असा की तुम्ही प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता खंयच्याय देशाचो आमचो नागरिक असो तुम्ही प्रयत्न करूंक जाय की कशी घटना जर घडली काय कोणाक जर सपोर्ट जाय हे बरें शिक्षण घेवपाक भुरगे फुडें सरले एज इट इज हांव माझ्या मतदारसंघान हांव करतात सगळ्यांक खबर आहा आनी जेन्ना हांव टी व्ही पळयलो तबरतोब इंडिया टू केस टायप करून आयज सकाळी आमी हे करता की तिका एक एज्युकेशन काउन्सिलर आनी त्याच बरोबर त्या एज्युकेशन काउन्सिलरच्या माध्यमांत खंयचो बरो ट्युटोरियल आहा तिका ते आय ए एस परस्यू करपाक जे तिका शिक्षणाक लागतले ते हांवें ऑलरेडी शब्द दिल्ले आसा आनी पी एम ओ पिका हांवें इन्फॉर्म केलें गोव्यात सर शैक्षणीक दृश्टी हे वेवस्थीत आहे असं म्हणतात काय म्हणतात शैक्षणीक दर्जा किंवा शैक्षणीक एज्युकेशन गोव्यात एज्युकेशन जे आहे ते शैक्षणिक दर्जा योग्यरीत्या सगळ्या गोष्टीला पुढे नेण्यासाठी तुम्हाला सदा एक संधी असते ते मुख्यमंत्री करून राहिले आणि मेन म्हणजे काय आहे की इनोव्हेटिव्ह अँड मॉडर्न थॉट प्रोसेस घेऊन पुढे जायला पाहिजे वी हॅव टू सी वॉट इज द बेस्ट फॉर द स्टुडंट्स ऑफ पुढे आम्ही आता काल मी प्रधानमंत्री म्हणत होते की एव्हरी नर्सिंग कॉलेजेस हे सगळे गोष्टी कशाला पाहिजे कारण एव्हरी स्टुडंट हॅज टू बी अ एक्सपोर्टेबल कमोडिटी ही कॅनॉट पुट हिज लाईफ बेस्ड ऑन द ऑन लाईक ही विल लुक ओनली फॉर एम्प्लॉयमेंट विदिन द स्टेट ही शूड बी एम्प्लॉयबल एनिवेअर एल्स ओवरऑल ही शूड बी एक्सपोर्टेबल यू सी फाईंड नर्सेस फ्रॉम केरला इन दुबई यू फाईंड दॅम इन सिंगापूर यू फाईंड दॅम एव्हरीवेअर सो लाईक दॅट आर स्टुडंट्स ऑल्सो शूड बी ट्रेन इन सच अ वे दॅट दे कॅन गेट अ जॉब एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड दॅट्स द थॉट प्रोसेस. Thank you.